काय सांगावं, किती विश्वास वाटतो, कारण की महाविकास आघाडीचे सगळेच दिग्गज नेत्यांना निश्चितपणे चिंचवडमध्ये लोकांचा लक्ष्मण भाऊवर प्रचंड प्रेम होतं आणि भारतीय जनता पक्षाचं देखील या ठिकाणी अतिशय चांगलं नेटवर्क आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या जागेवर आमच्या ज्या उमेदवार आहेत अश्विनीताई जगताप, या चांगल्या मताने निवडून येतील. संजय राऊतांनी आमच्याकडे पत्र दिलं आणि मोठी चर्चा आहे, त्यांना सुरक्षा पुरवणार. याच्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप श्रीकांत शिंदेवर थेट केलेले आहे. खासदार, पहिल्यांदा तर हे पत्र सुरक्षा मागण्याकरता आहे की सनसनाटी निर्माण करण्याकरता आहे, हा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणं अतिशय चूक आहे आणि कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करणं हे त्याहीपेक्षा चूक आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे, ते संजय राऊत असो की कोणी असो, त्या संदर्भात जर कोणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता निश्चित आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का, या संदर्भातली सगळी कारवाई ही आपल्या इथे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, कमिशनर ऑफ इंटेलिजन्स असतात आणि आपली एक समिती असते, ती समिती हे करते. कोणालाही सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक इंडिपेंडेंट कमिटी आपल्याकडे आहे जी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आहे, ज्याच्यामध्ये होम सेक्रेटरी आहे, ज्याच्यामध्ये डीजी आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई सीपी आहे. त्यामुळे त्यांचं आलेलं पत्र हे त्या कमिटीकडे जाईल, ती कमिटी निश्चित त्याचा असेसमेंट घेईल आणि त्यांना जी काही आवश्यक असेल सुरक्षा, तर ती आवश्यक सुरक्षा पुरवली जाईल. या संदर्भात कधीही महाराष्ट्रात आपण राजकारण करत नाही, मात्र हे सगळं करत असताना त्यांना अलीकडच्या काळात जी प्रसिद्धीची सवय लागली आहे आणि विनाकारण रोज कुठला तरी आरोप करायचा, कधी 2000 कोटीचा आरोप, एक पुरावा त्यांच्याजवळ नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पूर्वी त्यांच्या आरोपाला उत्तर तरी आम्ही द्यायचो, पण आता इतकं बिंडोक आरोप ते करतात की त्याला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न असतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी सनसनाटी ते निर्माण करतायत यांनी काही फायदा होणार नाहीये. त्यांना असं वाटतंय की त्यांना काहीतरी फार सिंपती मिळेल, ती बिलकुल मिळणार नाही. रोज खोटं बोलल्याने कधीच सिंपती मिळत नाही, लोकांना हे सगळं लक्षात येतं त्यांचं काय चाललेलं आहे. आणि माझं तर मत असं आहे की अशा प्रकारचे चुकीचे आरोप लावल्याबद्दल उद्या त्यांच्यावरच त्या ठिकाणी कारवाई ही कोणीतरी मागणी करेल त्या संदर्भात, लोकांनी चालू केली आहे त्या संदर्भात आता मागणी. त्यामुळे मला असं वाटतं की हा गंभीर विषय गंभीरच ठेवायला हवा. जरूर त्यांचं पत्र कमिशनर इंटेलिजन्सकडे जाईल आणि त्यांच्या माध्यमातून थेट असेसमेंट घेऊन ते कमिटी पुढे जाईल आणि कमिटी त्याचा योग्य निर्णय करेल. भीमाशंकरचा वाद जो आहे तो प्रत्येकाला भाषण चिंचोडा किंवा कसब्याचे भाषण गाजवतच चाललेलं आहे. काही वादच नाही आहे हो, हे जे सगळे बोलतायत ना महाराष्ट्राची बदनामी करत, महाराष्ट्रावर यांचा विश्वास नाही आहे आणि महाराष्ट्राला म्हणजे जेवढं या संदर्भात चर्चा जाहिरातीने झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा हे करतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करायचा प्रयत्न करतायत आणि हे भीमाशंकरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे, ते महाराष्ट्रात आहे, ते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, कोणाच्याही मनात त्याच्या संदर्भातला वाद नाहीये. उद्या मी समजा एखादी जाहिरात दिली आणि सांगितलं की कामाख्या मंदिर हे महाराष्ट्रामध्ये आहे, त्याने काय कामाख्या मंदिर महाराष्ट्रात येईल का? ते जिथे आहे गुवाहाटीला ते तिथेच राहणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्याकडे काही विषयच उरले नाहीये. आमच्या सरकारच्या विरोधात बोलण्याकरता यांच्याकडे काही नसल्यामुळे असले विषय